गुड मॉर्निंग मित्रांनो, मी असुर सतीश पोळे आणि तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे. आणि आज आलो आपण आहोत मॉर्निंग वॉकला. प्रतीक्षा आणि राफा फिरते आणि बऱ्याच दिवसानंतर मी आपली सायकल काढलेली आज बाहेर. तर आज मी थोडी सायकलिंग करणार आहे आणि प्रतीक्षा आणि राफा मॉर्निंग वॉक. चला तर मग मॉर्निंग वॉक करू आज. राफा सूरजच्या मागे पडतोय. आणि आज पहिल्यांदाच प्रतीक्षा सायकल चालवत होता. प्रतीक्षा कम ऑन. तर पहिले चालवलं ना सायकल तू? अरे पण आता ही हेवी हेवी आहे. हेवी नाही आहे ती, फक्त टायर मोठे आहेत. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय बाहेर आणि राफा आहे आमच्या सोबत. राफा बघा गाडीतनं काय करतोय बाहेर बघून बघून. राफा मजा येते तुला बाहेर बघायला? हा राफा. सो ही बघा, ही प्रतीक्षा आणि हा राफा दोघं पण मस्त बसलेले आहेत खिडकीतनं बाहेर बघताना. राफा कसं वाटतं तुला? चांगलं वाटतंय हो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो एक छोट्याशा मॉर्निंग ड्राईव्हला. राफाला आहे ना गाडीमधनं फिरायला आवडतं पण रोज रोज तर निघताना येते. सो आज सुट्टीचा असा टाइम पकडून आम्ही आलेलो होतो. मस्ती चालूच आहे. आपली गाडी आता सिग्नलला लागलेली आहे आणि राफा बाहेर दुसऱ्या गाड्यांकडे बघतोय. राफा, हे राफा काय बघतो बाहेर? हे राफा बिझी आता बघणार पण नाही तू. हे राफा, हा बघितलं बघितलं. चला सिग्नल निघालेला आहे, आपण पण निघूया. सोसायटी प्लान पर्यंत फुलून गोंधळ झाली आहे. आणि राफाची पहिली होळी आणि राफा खालती बघताना काय काय चाललंय. खालती खूप गोंधळ गोंधळ चालू आहे सगळा. लहान लहान पोरं बऱ्याच वर्षानंतर रंगपंचमी खेळतात आणि राफा आम्ही प्रतीक्षा आम्ही फिरून आलेलो. आणि प्रतीक्षाने आहे ना मस्तपैकी गरम गरम इडली चटणी बनवलेली आहे. तर आता गरम गरम इडली चटणीचा नाश्ता करतो आणि भेटतो थोड्याच वेळात. हे बघा किती स्पॉन्जी आणि एकदम मस्त झालेली आहे इडली. सो तुम्ही पण नाश्ता करा, मी पण करतो. आणि इडली चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि सगळ्यांना हॅपी होली. हॅपी होली. आणि एकदम सावधानपूर्वक होळी खेळा, केमिकल कलर वापरू नका. आणि नॅचरल जेवढं होईल तेवढं नॅचरल कलरनी होळी खेळायचा प्रयत्न करा. ठीक आहे, भेटो थोडा वेळ, मी जरा नाश्ता करून घेतो. चलो, आपला नाश्ता करून झालेला आहे आणि दुपारच्या जेवणासाठी आज आपण बनवणार आहोत मटणाची उकड. तर त्या मटणाच्या उकडसाठी आपण जो गरम मसाला बनवणार आहोत तो पण घरगुतीचा असणार आहे, घरीच बनवणार आहोत. तर मी तुम्हाला त्याची पटकन एक सामग्री दाखवून देतो काय काय आपण वापरणार आहोत आणि मग चालू करूया रेसिपीला. तर आज आपण गरम मसाला घरच्या घरी बनवण्यासाठी घेणार आहोत. 4 चमचे धणे, 10 ते 12 मिरीचे दाणे, लवंग 4, जावित्री, त्यानंतर दगडफूल आहे आपल्याकडे थोडं, बडीशोप आहे,
काळी वेलची आहे मोठी, दालचिनी आहे, तमालपत्र आहे, चार मिरच्या आहेत आणि आपल्याकडे स्टार अनिसचे दोन पीस आहेत छोटे. हे थोडं उग्र असतं टेस्टमध्ये आणि स्मेलमध्ये, म्हणून दोनच पीस घेतलेत आपण थोड्या क्वांटिटीसाठी बनवणार आहोत. तर आपला मसाला तयार करण्याच्या आधी मी सगळे मसाले पॅन रोस्ट करून घेतलेत, खडे मसाले आणि थोडं खोबरं, दोन चमचे खोबरं, सुकं खोबरं किसून ते सुद्धा पॅन रोस्ट करून घेतलंय. तर आपण आता हे मिक्सरला ब्लेंड करून घेऊया. तर आता आपलं मटणाच्या उकळीसाठी गरम मसाला रेडी आहे. आता आपण वळूया आपल्या पुढच्या कृतीकडे. चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया मटणाच्या उकळचा. तर मी इथे एक 10 पाकळ्या लसूण ठेचून घेतलाय. हा आपण मगाशी घरगुती बनवलेला गरम मसाला आणि हे एक 300-350 ग्रॅम मटण आहे बोनलेस. तर आता आपण कृतीला चालू करूया. पहिले गॅस चालू करून घेऊ, त्यात मी तेल टाकत आहे. आता दोन मोठे चमचे एवढं तेल टाकले मी त्यात. आणि यात ठेचलेला लसूण टाकतो. आता लसूण थोडा गोल्डन ब्राऊन होत आला की त्यात आपल्याला आपलं मटण ट्रान्सफर करायचं आहे. आपल्याला यात पाणी बिलकुल नाही टाकायचंय. ते जे मटणाला पाणी सुटेल त्यामध्येच आपल्याला ते मटण पूर्णपणे शिजून घ्यायचं. आता आपण यात एक चमचा हळद टाकतोय. आणि 1/4 चमचा हिंग. आणि परत एकदा नुसतं हलवून घ्यायचंय ते सगळं नीट. आणि आता याच्यावर मी झाकण ठेवून देणार आहे आणि त्या झाकणावर थोडं पाणी टाकून ठेवणार आहे. ही खूप स्लो कुकिंग मेथड आहे. यामध्ये आपल्याला कमीत कमी 1 पाऊण ते 1 तास लागतो हे मटण नीट शिजायला. पण त्याच्या ज्युसेसमध्ये जे मटण शिजतं ना त्यामुळे त्याला एक मस्त आणि वेगळा फ्लेवर येतो. तर आता आपण भेटूया 10 मिनिटांनी, जेव्हा मटणाला आत पाणी सुटलेलं असेल आणि नंतर आपण चेक करूया की आपल्याला त्यात पाणी टाकायला हवे का आपण थोडं स्टर करून परत थोडा वेळ ते कुक करत ठेवायचं. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण एकदा लीड ओपन करून बघूया आज पाणी सुटलंय का. हे बघा, तुम्ही बघतच असाल मटणाला आज पाणी सुटलेलं आहे. जे पाणी सुटलं ना त्यातच ते मटण कुक झालं ना तर त्याला एक मस्त फ्लेवर येतो. तर आता 10 मिनिटं झालेत, परत आपण लीड बंद करून ठेवूया. तर झाकणावरचं पाणी थोडं कमी झालंय तर आपण थोडं पाणी ऍड करून देऊ अजून यात. आणि आता 15 मिनिटांनंतर परत एकदा चेक करू. तर आता आपले 45 मिनिट झालेले आहेत. आपण स्लो कुक पूर्ण शिजवून घेतलेलं आहे आपलं मटण. तर आता आपण लीड काढून बघूया आत किती पाणी आहे अजून. ओके, तर आत खूप पाणी आहे अजून. ओके, तर आता हे जे वरचं गरम झालेलं पाणी आहे ना हे पण आपण यात ट्रान्सफर करूया. गार पाणी सहसा टाकू नका यात. जे लीडवरचं गरम पाणी झालेलं असेल ना तेच टाका. तर आता आपण ते लीडवरचं पाणी यात ट्रान्सफर केलंय आणि हा जो आपण मसाला मगाशी गरम मसाला बनवून घेतलेला ना त्याचे फुल ऑफ असे 3 स्पून आपण यात टाकणार आहोत. तिखट टाकायची गरज नाही आहे कारण आपण यात जवळपास 4 मिरच्या घेतलेल्या सुक्या मिरच्या.
आता आपण यात चवीनुसार मीठ टाकूया। चांगलं हलवून घेऊया। आता जोपर्यंत यातलं पाणी सगळं आटून जात नाही ना, फक्त मसाला आणि ऑइलचं असं एक मिक्सर राहील, सगळं पाणी निघून जाईल आणि मग आपली उकड रेडी। तर आता आपली उकड रेडी आहे, आता आपण भेटूया डायरेक्ट आपल्या लंच टेबलवर। तुम्हाला मी मस्तपैकी प्लेट सगळी रेडी करून दाखवतो की आज आपल्या जेवणामध्ये काय काय आहे। आणि राफा आता खातोय बनाना। राफाचा मीट ब्रेक आहे जेवायच्या आधी, फ्रूट ब्रेक। आम्ही सगळे फळं खातो, ऍपल, बनाना, किवी, वॉटरमेलन, त्यानंतर मध्ये पपई पण खाल्ली त्यांनी। तर जे डॉग साठी चांगले आहेत ना फ्रुट्स, तेच आम्ही फक्त त्याला देतो। डॉग्सला सिट्रिक्स फूड जसे की द्राक्ष वगैरे द्यायचे नसतात, तर ते नाही आम्ही त्याला देत बिलकुल। त्याचं जे फूड चेन आहे ना ती एकदम हेल्दी आहे। त्याला आम्ही लंचमध्ये डिनरमध्ये चिकन अँड राईस देतो, मध्ये मध्ये ब्रेकमध्ये किबल्स जे डॉक्टरांनी सजेस्ट केले त्याला ते देतो, आणि फ्रूट ब्रेकमध्ये त्याला ॲपल, त्यानंतर बनाना, किवी असे फ्रुट्स देतो। आणि आम्ही पण खूप हॅपी होतो, आम्हाला बनाना तर खूप आवडतं, ते बघा कसं पटापट खाते। आणि नारळ पाणी तर बाप रे, नारळ पाणी तर खूप प्रिय आहे। सध्या हीट खूप जास्त आहे ना, तर आम्ही रोज संध्याकाळी एकदा तरी नारळ पाणी पितो। तर मित्रांनो, हा आहे आपला आजचा लंच। प्रतीक्षा मटण खात नाही, तर तिने तिच्यासाठी पापलेटचा रस्सा बनवलाय। मी माझ्यासाठी आज मटण ग्रेव्ही, आणि ही आहे आपली मटणाची उकड जी तुम्हाला रेसिपी दाखवली ती, आणि हे आहे राफाचं जेवण चिकन अँड राईस। आणि राफा बघा वास येतोय, राफा खालतीच बसलाय, भूक लागली राफाला। तो राफाला आहे ना आम्ही जेवण द्यायच्या आधी सीटची कमांड देतो आणि मग राफा खालती बसायचा। पण आता काय झालंय, राफानी हातात प्लेट बघितली ना की राफा डायरेक्ट खालतीच बसतो, आम्हाला सीट बोलूनच देत नाही। तर राफा एक चल तू पण जेवून घे। चलो राफा इकडे जेवतोय, आपण पण इकडे जेवून घेऊया। आपला लंच रेडी आहे, मी आता एक टेस्ट करून बघतो उकड कशी झाले। हे बघा किती एकदम सॉफ्टली एकदम मेल्ट होत आहे, असं तोडताना लगेच फुटत आहे, म्हणजे तिथलं पूर्णपणे फूट झालंय। एक नंबर। प्रत्यक्ष मटण खात नाही तर तुला टेस्ट बघायला सांगितली असती, तर तुम्हीच सांगता तुम्हाला। प्रतिक्षाने एक वेगळी रेसिपी ट्राय केली, कैरी टाकून फिश करी। जर तुम्हाला जी रेसिपी हवी असेल ना तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपला नाही अजून, बरंच काय आहे पुढे। आम्ही लंच करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात। प्रतीक्षा राफाच्या भाषेतली अशी बोलता ना आणि चालू नाही केलं, करू केलं चालू। मित्रांनो, आता झाले नारळ पाण्याचा टाइम, आणि हे आम्ही दोन नारळ ऑनलाईन मागवलेले। मी प्रत्यक्ष आणि राफा आम्ही पिणार होत आता नारळ पाणी। तुम्ही बघू शकता राफाची एक्साइटमेंट खूपच वाढलेली आहे, तो पेशंटली वेट करतोय आता कधी मला नारळ पाणी मिळणार। Christmas trees on fire।
हो देतो देतो काम त्यात पाणी नाही राफा थांब 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 हे बघा नारळ पाण्याचं नारळ पाणी प्रेमी बघा नारळ पाणी म्हणजे आमचं फेवरेट आहे सटा सटा नारळ पाणी पितो आणि फटाफट जाऊन मुटतो सगळीकडे संपलेलं नारळ पाणी चला आम्ही पण नारळ पाणी पिऊन घेतो आता आणि नंतर मग आपण राफाचं घर जरा चेक करूया तर मित्रांनो नारळ पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर मस्त एनर्जी आलेली आहे आणि एनर्जी आल्यानंतर काम करायचं आहे ते राफासाठी आम्ही एक छोटं हाऊस बनवलेलं त्याला रात्री झोपायला वगैरे मस्त कम्फर्टेबल आहे पण त्याला आजूबाजूनी थोडे थोडे असे धागे निघत आहेत तर त्यासाठी आम्ही एक हे वॉलपेपर काइंड ऑफ स्टिकर मागवला आहे अमेझॉनवरून तो आज त्याच्या घरासाठी आम्ही रॅप करणार आहोत तर हे आहे त्याचं छोटस घर तर हे जे पोर्शन दिसत आहेत कॉर्नरवाले ते आणि हा वरचा पोर्शन साईड पोर्शन हे सगळे आपल्याला कव्हर करायचे तर पटापट कव्हर करून घेऊया आणि बघू मग राफाला कसं वाटतंय त्याचं घर हे बघा राफाचं घर बनून रेडी झालेलं आहे जे काही छोटे मोठे कॉर्नर्सचे इश्यू होते ते आम्ही सगळे काढून टाकलेले आहेत बघू आता राफाला कसं वाटतंय आत गेल्यावर हा बघा राफा आत घुसलेला आहे सगळी चेकिंग करतोय कसं काय झालंय वगैरे आणि सांगेल आपल्याला त्याला कसं वाटलं करते काय चेक करतो राफा तू तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो तर आजची होळी स्पेशल मटणाची उघडीची रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि या रविवारी नक्की ट्राय करा तुमच्या घरी पण आणि कमेंट करून सांगा आणि नवे असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा व्हिडिओला चला बाय.